तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? तर तंत्रज्ञान हे कधी भेद करत नाही. व्यक्ती भेद करू शकतो, लिंग भेद करू शकतो, जाती भेद करू शकतो, धर्म भेद करू शकतो, पण तंत्रज्ञान असं असतं की ते कधीच भेद करत नाही. ते समोर आलेली व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे बघत नाही, समान न्याय देते. कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे याचा विचार करत नाही, समान न्याय देते. तंत्रज्ञानाचा उपयोग जर आपण योग्य प्रकारे केला तर प्रशासनातली कार्यक्षमता वाढवता येते, प्रशासनातली गतिशीलता वाढवता येते, प्रशासनामध्ये पारदर्शीपणा आणता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर या संपूर्ण प्रशासनामध्ये सर्वसमावेशकता आपल्याला आणता येते. मला असं वाटतं याच डिजिटल क्रांतीला अत्यंत वेगाने जर आपण पुढे नेलं तर सर्वात जास्त एम्पावरमेंट गरिबाची ही डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. तिसरं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आपण जे बघितलं की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मशीन्सनी ऑटोमायझेशन केलं, आता त्याच्या पलीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून नवीन प्रकारे आम्ही नवीन औद्योगिक क्रांती करतोय. म्हणजे अगदी कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये बसून एका घराचं डिझाईन तयार करून 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून ते संपूर्ण घर दुसऱ्या देशामध्ये रेडीमेड निर्मित करता येईल इथपर्यंत आता आमची टेक्नॉलॉजी पोहोचली आहे. अध्यात्म विचार ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे. याला संशोधनाची जोड दिली तर भारताची विश्वगुरुपदी वाटचाल निश्चित वेगाने होणार आहे.